Rubab, the perfect men's shop. Branded jeans, branded shirt, branded t-shirt आणि branded footwear. आता असेल रुबाब तुमचा. सोबत रुबाब वाढवू आपल्या सिंधुदुर्गाचा. रुबाब. नमस्कार, बातमी आहे कुडाळ येथून. कुडाळ रेल्वे स्टेशनकडून मालवणकडे येताना छोट्या रेल्वे पुलाखालील रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय आहे. या पुलाखालील येणाऱ्या दोन्ही बाजूंच्या रस्त्यांची दुरुस्ती होणे आवश्यक आहे अशी मागणी खास करून चाकरमानी व वाहन चालक करत आहेत. पाहूया त्याबाबत एक ग्राउंड रिपोर्ट. उन्हाळी सुट्ट्या लागल्या आणि चाकरमानी गावाकडे यायचे प्रमाण वाढू लागले. रेल्वेंची संख्याही वाढली. कुडाळ हे जिल्ह्यात बऱ्यापैकी मध्यभागी असल्यामुळे कुडाळ रेल्वे स्थानकात उतरणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी ही अथक सुरूच असते. 10-12 तासांचा रेल्वे प्रवास झाल्यानंतर हे चाकरमानी सोनवडे, सरमळ, नेरूर पार, सोनवडे पार, काळसे, कट्टा, पेंडूर, धामापूर, चौके, तारकर्ली, देवबाग, मालवण वगैरेकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकाच्या बाहेर येतात. इथून रिक्षा किंवा आधीच योजलेल्या एखाद्या वाहनातून ते आपापल्या इच्छित ठिकाणांकडे जायला आतूर असतात आणि अवघ्या एका मिनिटात त्यांचा गावाकडे जायच्या ओढीच्या प्रवासात न जाणवलेला थकवा आता चिडचिड स्वरूपात सुरू होतो. कुडाळ रेल्वे स्टेशनहून मालवणकडे येणाऱ्या रस्त्याची सुरुवातच कुडाळ रेल्वे रुळाखालीन एका अरुंद पुलाने होते. आधीच चिंचोळा असणाऱ्या त्या पुलात येणारे दोन्ही बाजूचे रस्ते प्रचंड उखडलेले आहेत, दयनीय आहेत. संपूर्ण खड्डे आणि इतस्तः पसरलेले दगडगोटे यामुळे या पुलाखालून जाणारे रिक्षावाले, चारचाकी वाहक चालक, प्रवासी, पादचारी आणि एकूण एक जण जीव मुठीत धरूनच प्रवास करतो. सध्या चाकरमानी परंतु एरवी ही स्थानिक लोकांची सुद्धा इथून जाता हीच स्थिती आहे, हीच तक्रार आहे. धूळ, सकेरा म्हणजे खडी यांच्या इथे साम्राज्य आहे आणि वाहतुकीची कोंडीही या पुलाखाली वारंवार पाहायला मिळते. क्वचितच हमरी तुमरी, पण बहुतांश सामोपचाराने इथली वाहतूक कोंडी कशीबशी सुटते. रेल्वेने येणारा पर्यटक वर्गही इथूनच तारकर्ली, देवबाग आणि मालवणकडे येतो. त्यांना येवा गाव आपलोच असा किंवा परत येऊकच होया हा तुम्ही असे सांगण्यापूर्वीच किंवा त्यांना ते वाटण्यापूर्वीच या पुलाखालून जावं लागतं. रात्री येणाऱ्या रेल्वेतून थकून बाहेर पडून आपल्या गावची आणि घरची ओढ लागलेले लोक, लहान मुले, स्त्रिया याच पुलाखालून जातात. रिक्षा व इतर वाहनचालक याबाबत तक्रार करतातच, पण खाजगीत, कारण एखादी प्रतिक्रिया देता देता पोटासाठी आलेले भाडे नेमके चुकेल ही भीतीही असते, कारण वाहन व्यवसाय देखील तसा हंगामीच. पर्यटन हंगाम आलाय. पर्यटन स्थळं विविध स्तरावर सज्ज होत आहेत. छोट्या छोट्या गावांना जोडणारे हे चिंचोळे पुलाखालचे रस्ते व त्याला मिळणारे रस्तेही त्यांच्या सक्षमतेच्या प्रतीक्षेत आहेत. पर्यटनाचा हंगाम सुरू झालाय, संपत आलाय असंही म्हणायला हरकत नाहीये. मे महिन्याच्या सुट्ट्या झालेल्या आहेत, लागलेल्या आहेत आणि त्यानंतर आता आपण बघू शकतो इथे कुडाळ रेल्वे स्टेशनपासून जो मालवणला जाणारा रस्ता, तिथे जो पहिलाच पूल आहे रेल्वेचा, त्या पुलाखालची स्थिती ही आहे सध्या. ही जी पूर्णपणे जी खड्डे आहेत आणि खड्डेमय स्थिती आहे. जेव्हा चाकरमानी किंवा मुंबईहून लोक येत आहेत तेव्हा लोक आल्यानंतरचा जो हा जो पूल आहे तो नेरूर पार, तसेच इथे आजपर्यंत सोनवडे आहे किंवा पुढे काळसे आहे, धामापूर आहे, अशा ठिकाणी सुद्धा जे रात्री काही ट्रेन्स येतात अशावेळी तिथे जाणारे जे कोणी प्रवासी आहेत किंवा येणारे बांधव आहेत त्यांना हा त्रास नक्कीच होतो आहे आणि अशी सर्व प्रवासी वर्गातून सुद्धा नक्कीच चर्चा आहे आणि तशी तक्रार आहे. या संदर्भात संबंधित विभाग आणि संबंधित अधिकारी नक्कीच लक्ष देतील ही आशा आहे. सुयोग पंडित, आपली सिंधुनगरी न्यूज, मालवण.